सुंदर ते ध्यान उभे विठे वरे सुंदर ते ध्यान आपण
ज्ञानाने क्षण संत मिळवता ज्ञान पण ज्ञान हे तुम्हाला संतांच्या क्षणेशिवाय मिळवू शकत नाही पण संत तुम्हाला पुण्याशिवाय भेटू शकत तिन्ही गोष्टी मी राहिलो ना संत हे पुण्याशिवाय भेटू शकत नाही आणि या तिन्ही गोष्टी एकत्र येत नाही तर तुम्हाला खानदानी देव भेटू शकत झालं तिन्ही ओळखलं झालं उपचुरे यमादनाची ससव शिवाय देईल यमादनाची दासोला केसे येतील यमादनाची बर्फाला आग लागेल पैसे आणि तुकाराम महाराज
जगद्गुरु तुकाराम आणि शिवाजी महाराज राजे नव्हते छत्रपती. संपत्ती आणि दुर्गुण एकत्र राहतात, पण संपत्ती आणि सद्गुण तरी एकत्र राहत हे ग्रहण नाही. परत ऐका, टंका टंका कमिशन दलाली एखाद्याला मारायची सुपारी कामातला टक्का, अंगणवाडीच्या भातातला टक्का, शाळेतल्या पोरांच्या भागोबीतला टक्का, ज्याच्या घरांमध्ये टक्क्याची वर कमाई येते त्या घरात लक्ष्मी येत नाही, लक्ष्मी आणली जाते. हा बरं, हेच उत्तर करायला म्हणत लक्ष्मी येऊन स्थिर राहावा का राहावा, स्थिर राहा लक्ष्मी आपल्याकडे येती पण स्थिर राहत सुपारी घेणं दालाली घेणं गरीबा लुटणं हनुमान लक्ष्मी घरात आणलं ते आली का आणली आणली लक्ष्मी घरात आली कमाईला म्हणत अख्ख्या घराला ना कामात अख्ख्या आणि घरात या घराला साथ येते म्हणा माहिती लक्ष्मी लक्ष्मी आपण सगळे लोक महालवाचं मानलोय लक्ष्मीचा आपण नाडी कोणाचा लागायला पाहिजे. आता उलट्या सांगा लक्ष्मीच्या नाडी नाही लागलं तरी चालत, नारायणाच्या नाडी लागला ना लक्ष्मी आभाव येते. म्हणून तर आजच्या दिवशी म्हणावं लागलं ना गरुडाचे पायी लक्ष्मीच्या तुम्ही संतांचे आता तुम्ही लेपुराचे पहिली मालिका याला लक्ष्मी आली आणली 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 तिच्या घराला जर का मार तिच्या घरात नवऱ्या तिला सापडत नाही, तिला नारायण स्वयं राहत नाही, तिला तर त्या घरातून जायचंय पण हा पट्ट्या जाऊ देत नाही. मग ती आई तसं घर सोडायचं तुला लक्ष्मीला तर त्या घरात राहायचं. ती लक्ष्मी काय करती त्याच्या पोराला पुरी तर त्याच्या पुरीला पोराचं नाच म्हाताऱ्याला सुगारीचा नाच म्हातारीला पण स्वर्ण घ्यायचा नाच होती हक्क घाई कामाला नव्हती आणि मोकळ्या मनानं लक्ष्मी निघत निवांत पोर गेलं कामातून पुरगी गेली कामातून म्हातारी झाली गेली म्हातारी लागलं खरी आणाय लक्ष्मी गेली पाण्या पडतो आजच्या कीर्तना प्रारब्धाने जेवढी लक्ष्मी येईल तेवढी जाणार ती तुमच्या पिढीला सोडेल. पळजबरीची लक्ष्मी घरात आणू नका आणि ती जर आणली नवऱ्याला समजून सांगा पगारावर भागो बाबा असा टोन मिळाला सबोरायचा ना तर असा बोलतो अरे गोरे हे पाठ्य समजा प्राण हे प्रारब्धामध्ये जे आहे ते मिळणार महिला मंडळ विशेषतः तुम्हाला सांगतो शेजारच्या बाईच्या नवऱ्याने त्याच्या बाईला किती दागिने करूया आणि किती वस्तू घरात आणूया त्यांच्यावर जुळू नका. यांचा शेवट कसा येतो अभ्यास का शेवट कसा म्हणजे त्यांना
हा महानगर तुम्हाला पाहिजे असेल तर महानगर पालिकेच्या गार्डनमध्ये पाच वाजता भेटा. सगळ्या पांढऱ्यांवर हाच महान कुत्रीचा मुका घेते कुत्रीचा. अरे होते झाली सुरुवात आता वव्या लागल्या. वव्या लागले का मग माझ्यासाठी संपत्ती आणि सद्गुण एकत्र राहत नाही, पण संपत्ती आणि दुर्गुण एकत्र राहत. स्वर्णयात्रेमध्ये आनंद मंडळीसाठी स्वर्णयात्रेमध्ये दोन संपत्ती आहे, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. हा कीर्तनकरण दैवी संपत्ती आहे, पापा धोरण दैवी संपत्ती आहे, जोडदा धोरण दैवी संपत्ती आहे, शांता लुटणं आसुरी संपत्ती आहे. ज्या घरात आसुरी संपत्ती येते त्या घरात साडेतीन हजार देतोय तुमच्या कॅनरवर येते. दोन हजार खाली झाल्या तर विषय आणून दिली घेऊन टाकेल. आता तिसरे ओळी पुसायचे ओळी आली आता थोडं बोलावं लागेल. आता लागलं करंट तुम्हाला संपत्ती आणि दया एकत्र होती ते छत्रपती आहे, आणि संपत्ती आणि दया एकत्र होती तेच तुम्हाला आता एक काम आहे. जगून भाईला म्हणलं जग हे भाई जगू नावाचं दीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, इथं विठू नावाचा पाटील आहे आणि तो आपला बाप आहे. मांडणी पंढरपूर बोला पांढरे कापला बाप आहे, रुक्मिणी आपली आई आहे, कुंडली कापला हे कुंडली कापला भाऊ आहे, चंद्रभागा आपली बहीण आहे आणि तिचा आपण लेकरे लेकरे दादा भाई ना कोणाचं विठू पाटील आणि त्या विठू पाटील दाखल जगे म्हणजे हे एक गाव आहे, हे मनाजी नावाचा पाटील आहे आणि त्या मनाजी पाटील त्या दाखल्यात अख्खं गाव आहे. अर्थ लोक म्हणतात त्या पाटलाचं नाव बोललं तरच करेल विठू पाटील आणि या पाटलाचं नाव मनाजी पाटील, या पाटल्याचं ताब्यात अख्खं जग आणि या पाटल्याचं ताब्यात अख्खं शरीर शरीर झाले जा बघेल परत येऊन काय काम होते पाटील आणि त्या पाटल्याचं नाव आहे मनाजी पाटील आणि त्याच्या मनाजी पाटलाचं नाव आहे सुरुवात चांगलाच नव्हतो प्रियकर म्हणजे वाईट आणि प्रियक्ष म्हणजे दरडे आता तो पाटील कोण आहे मानाची पाटील आणि त्या मानाची पाटला प्रियक्षीचं हे या प्रियक्षीचं नाव तुम्हाला माहित नाही, तिचं नाव आहे इच्छा हे इच्छा. आता तो बघाय नको रे शरीर मन म्हणते माहीत नाही
पोलीस स्टेशन मधून आणि पोलीस
तुमच्या डोळ्यात पाणी घुसावी, तुमची मुलगी सापडते आणि बाप घरी येतो आणि पोलिसांना फोन येतो मुलगी सापडते. बाप पोलीस बापाच्या डोळ्यांच्या पाण्याच्या धारात पोलिसांच्या पायात बापांच्या डोळ्यांच्या पायाचे धारा पहिले पाय होईल आणि बाप पोलिसाला रुजतो की विष्णे टक्केल पडताना मुलगी तू ठीक करणार नाही. मुलगी म्हणते माझा बाप माझा भाऊ माझ्या बहिणीच्या लग्नात तुमच्या भावाला तुमच्या लग्नात उभे आणायचे होते, तुमच्या लग्नामध्ये त्याला भक्ती वाढवायचे होते आणि तुमच्या लग्नात त्याला मजा करून मित्रांना बोलवायचं होत आणि ईश्वर सत्ता बाप की ज्याला ईश्वर सत्ता बाप की ज्याला वाटतो ते दागिने म्हणून नाही मुलगी बापाला दुश्मन झाली येतो आणि ही इच्छा केली प्रियकराच्या प्रेमात पडली पण तिला प्रियकर नपुस मिळाला तिने त्या मैत्रीनं सांगायला गेली पुन्हा मैत्रीनं कोण इच्छा आता तिची मैत्रीण कोणी तुम्हाला माहिती तिची मैत्रीने माया माया आणि तुम्हाला मला घातक कोणी माया आपल्या या गावात अशी काही समज नाही आता ती मायेला गेली माहिती सांगायला मी प्रेमात पडले माझं बरे होत बर का हे माझं बरं होत पण वाटाला असं झालं माझं प्रियकरण पुस्तक केल्यामुळं मला आता बाल होणार नाही मी संकट टाकाय असं पण म्हणती इच्छा कोणाला माया माया म्हणती बाई तुझं तरी बरं आहे तुझा प्रियकरण पुस्तक व्हायला पण आहे पण माझ्या अस्तित्वामध्ये बाई मला नवराच नाही अधिकारी लोक राहतो मायेला नवरा नाही पण मायेला सोळा पोर आहे लोक खातवलं तर धर्मते कीर्तन बारीक कीर्तन ऐकलं तर कळत याच मध्ये मिक्ष झालं कीर्तनच करत आता तिला पोर गेले सोळा तिथला पहिला पोर आहे पी आणि शिव जन्माला आला त्याला पीची टाकला नसता तर तो देव झाला असता मी घेणार दूर जगत करू मी गेला म्हणून छत्रपती झाले आज मी महाराज आहे तू पाहणार नाही पाहणार मारत नाही तू अरे तू भगवंताच लेकरू आहे पण मी नसलो तर भगवान कोण वाजी मी नसलो तर चार कोण म्हणेल मी 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 आणि मी बोलव माणसं संपली बायको बोलता बोलता म्हणते मायामुळे संसार मी नसते ना आणि हे माझा पाय लागला झाला आज मायेनं जर मी बाजूला केला तर आपण देव असो आणि सोळा पोरे माहिती किती झाली पहिला एक दुसरा एक पहिला मी दुसरा तू तू माझी नाही का तू कुठे बंद बोल लागला कुणाशीच नाही कुणाशी नाही तू संसार केला कोणते मामा जसं तू येणार तिथं ऑपरेशन झालंय तिला टेम्पोर झाली मी मी तुम्ही बोला मी तू आता तिसरं तुझं रे आता मायेची पोर गेली किती झाली चार आता किती राहिले सोळा मधी बारा त्यातला पहिला पोर काय Oh,
मायेचा पहिला पण हे चान्स हे चारित्र विषय सुरू द्या. आता एक एक सुद्धा एक का माया म्हणतो सगळ्यांसाठी चिखलीची जिंदगी सांगू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. कोण करायला काय बंद नाही, मर्डर करायला काय दुबार आलं नाही, मर्डर कर हे बंद आले काय दुपार लागत नाही. आता खऱ्या माणूस एखादी बाई पेटवली जाते, एखाद्या बाई मुलीचा मारताना किती वेदना होत असते विचार करा. रागाच्या भरात केलेल्या भूतेचा पश्चाताप होत नाही होतो. म्हणजे शांत बसत नाही राग मान्य राग येतो मी म्हणजे वाट्यातून येऊ शकेल. सगळ्यांचे श्रेय असतात, माझा एकच गुण आहे मी भक्त खरं बोलतो. आज संध्याची फळ बघितो फळ काम इतका वाईट आहे, बांगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि बांगल्या पुढून कामाला जातात. त्या पोरी तो अंधा होता इंद्रिकर असण्यावरी गोष्टी चांगल्या चांगल्या घराण्यातल्या पोरी बिघाड कोणा झग पळून गेल्यात जिंदगी संपली. तुमच्या भावाची जमीन गोल मध्ये गेली तर तुम्ही सही केली नाही तर त्याचे पैसे परत गेले नाही. किती झाले 3 काम क्रोध आणि 14 वाक्य मी नाही का मत मत हे आता थोडं सांग मत हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. लोकांना हेनरी करता राग येतोय पण या 4 वर्षात महिला महिला पुरुष वगैरे पोरस या 4 महिन्यात 4 वर्षात न्याय
शाळेत पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेहर आहे तुझा बाबा तेरा, ते पोरी आईला म्हणता आहे मेहर आहे माझा बाबा मेहर। या चार वर्षामध्ये महाराज 3 वर्षाची पोरं बापाच्या जागेवर आहे आणि स्तनाचं दूध देणारा पोरग बापाच्या जागेवर आहे आणि पोटाचं कोणाला वाटलं महाराज दावल्याला देवाई कोणाला छिद्रीला वरवायचं नाही त्याला म्हणा होतं तुझी बहीण दावल्यावर घेऊन पाय मग कळेल काय लागलं हसण्यावरी उष्टी म्हणत महाराज बायको नाही गेली लुगड मिळाल याला लुगड विकला भांडे विकून लावू देणारे लोक भांडे विकून या नावाने संसाराची राग केली भांडे 5 वर्षाची मुलगी आहे 3 वर्षाचा मुलगा आहे दोघे जण सगळे भावले हे शाळेतून आलेली मुलगी काय म्हणते माहिती मम्मी हे मम्मी मम्मी आम्हाला जेवण आलं आणि तू आमच्या बरोबर जेवण पाहिजे जेवण मम्मी म्हणते नको मी जेवण सगळं माझा पप्पा आल्यावर तुला मारली नाही आणि तुला मारल्यावर तुला जेवण देवला नाही आई आई म्हणजे शिल्लक आहे मी परत नवी बनवते दोन्ही भाऊ ताटी म्हणजे ज्वारीची भाकर बाजरीची भाकर चुरून खातात आणि बापाचा आवाज आला का ही मान पोर खाता खाली आणि दारुणी आवाज बापाच्या शिव्याला घाबरत अरे ते बहिणीचा कुशीत पिठी मारून झोपत रे पिठी मारून झोपत 3 वर्षाचा पोरग बापाच्या शिव्याला ऐकता बहिणीच्या कुशीत आई सत झोपत आणि ती बाजूची पोरगी तोंडावरचं पाखरून उघडते माझी आई कशी घडते हे पाहते आणि माझा बाप पाहिला कोणत्या घरातल्या शिव्या देतो हे पाहत सांगा मला दाखवू द्या तुमच्या पोरांनी तुम्हाला का सांभाळावं काय का अरे 5वीच्या मुलीची फी भरत फीचे पैसे आणि राहुला वापरता तुमच्या पोरांची बायका करू नका एखाद्या मुलीची जिंदगी बरबाद करू तुमचं काय मत महिला मध्ये हार विकव अरे माझ्या पोरे माहितीये का माझ्या विधीने
हे त्यांना जेव्हा आपल्याकडे नसल्यावर कुणालाच नाही, आपल्याला कोणी रुपया येत नाही, आणि पैसा नसल्यावर काय होत याचा अनुभव ऐका. 3 वर्षापूर्वी आपण अनुभव घेतला. अरे आपल्याकडे पैसे नव्हते, आपल्या बाबाला कोरोना झाला, महाराज पण कुणी 100 रुपये दिले नाही. अरे आपला मन साधा होता, भोळा होता, परत कधी जन्माला आपल्याला पाहायला मिळणार नाही. पण नवरा बायको दोघांनाही कोरोना झाला, दोघांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं. पहिला म्हणजे दोघा खाटा शेजारी होत्या, एक खाट खाली रिकामी झाली, एका खाटाला खरेदी सुद्धा नाही. नवरा गेला तर बायकोला कळलं नाही, बायको गेली तर नवऱ्याला कळलं नाही. दोघांनाही पेटवायला येतात, मुलगा आला काय हो, मुलगा आला नाही. गाय गेली तर पूर्वी जाते, बहीण गेला तर पूर्ण जातो, त्याच्यापेक्षा वाईट माणसं झाले. एक मुलगी पण बापाच्या नागल्याला महिला म्हणत, आई बाप गेले, गेला नाटक मांडले, ज्याला कोरोना झाला, ज्याला कोरोना झाला त्याच्या गायीचं दूध लोकांनी निरीला घेतलं नाही, ज्याला कोरोना झाला त्याला दळला घेतला नाही लोकांनी, दळला काड्या टाकल्या त्याच्या घराभोवती काड्या. महाराज अंगातला पैसा जपून वापरा. अरे खिशात पैसा नसेल तर तुमची बाजारातली किंमत शून्य आहे. महिला मंडळ साधं बुद्धी जायचं ना तर 200 रुपये पैशाच्या कोपऱ्यात असावे, तेव्हा आणखी पिशी चांगली पिशी बघायला 1000 रुपये लागतात. आपल्याकडे 200 रुपये तर कशाला पैसे व्हायला, हे पैसे जपून वापरा, अंगात की टाका, खिशातला पैसा जपून वापराय. शिकत नाही नशिबा, मला 31 वर्ष झाले महाराज जायला, मी अजून 10 रुपयांची बाकी पाण्याची विकत घेतली. ही डबुली काही इथूनच बोलून यायच्या गेला दिवस नाही. आपली परिस्थिती नाही विकत मोबाईल अजून तरी घेतला, माझ्या दुकानचे पण घातला गेलो, याने एवढे एवढे घेतलं, आणि तो मोबाईल आला, त्याला फेसबुक नाही, त्याला चिंताच नाही, त्याला काही नाही, वापरायचं सुद्धा नाही, ज्याला गरज आहे तो आपल्या नाही. पण पैशाला जपा तुमचे काय, आमचे घरचे सुद्धा मला छान सगळे न्यायचे नाही, न्यायचं नाही पण जपा जपणं काळाशी. अंगातली ताकद खिशातला पैसा जपून वापरा, ही शिवजे मान्य तीन. अजून 7 सांगायचे वाक्य. 3, अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि 3, आयुष्याची वेळ जपून वापरा. 1 मिनिट सुद्धा वाया लावलं तुम्ही 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 जर येत्या घरी कोण लागतं सगळ्यांच्या बाहेर वाचन करा, वाचन नाही भजन करा. एक मिनिट सुद्धा
बारावीचे मुंबई झाले काय येतो सरळ समजा पहिले पहिले सावना टांगण्यावर होते सावन स्टेडियम मुलांपैकी कुणाची आई मुलाला बसायला शिकवते त्या मुलाने बोलवत का तुझ्या आईचा मला सत्कार करायचा ट्युशन कोणा कोणाला ते आम्ही बोलतो का क्लास क्लास ट्युशन ते क्लास वर नाय तुला हँडवर का ना घालू काय ऑनलाईन अरे क्लास ला पण नाही तुझ्या भेटी नाही हा एक अजून दोन हा नाही बर सरळ सांगितलं आणि आता मला सांगा नाही माझे बोलायला मला नाही बहिणी तर काही बोलतो आज त्यांनी बसायला शिकवलं नाही तर हे छत्रपतीचे मावळे होते कसे काय बोल सर्व तुम्हाला शिकवाय सर्व सभेत का नवीला कोणी का नवीला कोणी बोलवून करा नवीला तू पाहिजे जगन्नाथ पुढे प्रत्येकाला इतर मागणी नवीला आहे तू तिसरा नियम आहे का आहे का मग सगळे परिवर्तनाचा दर प्रयुक्त मनाशी समानुपाती असतो हा विद्या किमाने तिसरा दुसरा आहे तिसरा नेहमी क्रिया व प्रतिक्रियामध्ये नेहमी समान असतात परंतु त्यांच्या दिशा परस्पर विरोधी असतात हा तिसरा नेहमी प्रश्न दुसऱ्याला विचारलो असू नये सांगा मीर की जे स्वामी लिपिडवार घ्यास शिबिर अजून कोणी आठिडा कार्बन मराठी बापाच्या बायको श्रीमती म्हणतात पत्नी हे बाल शिष्याने गोवारे सरळ बैठे बैठे सावना हरिपाठ हा रक्त किमया संतांनी लिहिला ज्ञानेश्वर महाराज चिखली पासून काही अंतरावर किंब किंब हे गाव आहे विचारलंय का पुढे काय तुम्ही उत्तर कसे ते शिखली पासून काही अंतरावर किंब किंब हे गाव आहे कित्या गावात किंब किंब या संतांसाठी
तुकाराम महाराज वैकुंठावरून आले. चिखली पासून काही अंतरावर सटुमले हे गाव आहे. तिथं संताजी महाराज जगनानेसाठी तुकाराम महाराज वैकुंठावरून आले. हे परम ते शैलाट माझ्या घाला म्हणतोय रे शिरा कोण आहे आरशी अरे तो पर्याय त्याने घातक केला याला घोड्याचा बांधला तुमच्या आई आणि उद्यापासून त्यांच्या त्या पोरांना त्यांच्या आई बापांनी उद्यापासून घरात सांभाळायचं नाही. मी म्हणाल काय करायचं यांना निश्चित आधार करी ठेवा, यांना गाड्या बसवायला ठेवा, यांना सायकल प्रदर्शन करायला ठेवा, यांना बांधकामाला पाठवा, पण पोरांना आपल्या 100 रुपये कमवायचं करू द्या. याच्यावर तुमचं मत काय? त्यांचे 100 आपल्याला नको, पण 100 रुपये कमवायचं करू द्या. मुलीला सीटी करायला हवा, एबीसीआयटी करायला हवा, मुलीला गॅलरी शिकवा, मुलीला कॉम्प्युटर शिकवा, जेणेकरून मुलगी मला ना मुलगी ही मुलात स्वतःच्या बायावर उभी राहिली पाहिजे. उद्या तिला उपजीविकेचा प्रश्न सोडवता आला पाहिजे. यावर तुमचं काय म्हणजे टेलरिंग कल्चर समजू नका. टेलरिंग मध्ये फार उत्पन्न आहे. टेलरिंग ब्युटी पार्लर सगळ्यात जास्त इंटरनेट ब्युटी पार्लर सगळ्यात जास्त. आणि ब्युटी पार्लर काय 3 स्टेप आहेत, फेसिंग फिक्सिंग आणि सिरेमिक्स. काय पहिलं फेसिंग आहे, नंतर मिक्सिंग आहे, नंतर सिरेमिक्स आहे. फेसिंग म्हणजे खंडे भरलेला बरोबर, मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, सिरेमिक्स म्हणजे याला शेप देऊन केसांना शेप देणे. समजलं? तुम्ही अक्षरता घेतली असेल या भावाने एवढं बारीक असं काय नाही. मी सगळ्या क्षेत्रातला पोचले आहे. काय बोलणार राहिला नाही आणि महिला वगैरे खरं समजलं कवाई मेकअप करत नाही, पण लग्नात नव्हती जरा कमी सांगतो. काय घेण्याचा बाजार चालवलाय तुम्ही? अरे त्या लग्नात नवरी सजिता नवजवाला नवी ओळखी दुसरे दिसत. मंगळवारी लग्न झालं तर गुरुवारी नवजव नवरी करून घ्या. तुम्हाला मला वाटतं कलवरी येतो. आणि काय मेकअप काय जरा इथे हिरव्या मांदऱ्या इथे कधी चमकी इकडे चमकी या खाचात चमकी या खाल्ल्या खाचात चमकी इथे चमकी कलर इथं कलर इथं लिपस्टिक या सरासा पुन्हा निर्भय टाळलं. आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक किंमत यार खास
अंगातली ताकद, दिशांचा पैसा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. तुझं चार महिन्याला बदल सांगतो फास्ट. कुणालाच घाबरू नका, कामाला घाबरा. तुम्हाला सगळे माफ करतील, काळ बदला घेणार. आणि आता सगळी लोक काळाला विसरली. काळ कुणाला सुमित नाही. बारा नाव अग्नी मिळणारा कृष्ण सुद्धा आईचं दूध घेऊ शकला नाही. आणि कृष्णाची आई सुद्धा कोणाला दूध पाजू शकली नाही. पाप कमी करा. संचालक माफ करतील, सभासद माफ करतील, पण यम तुमच्या बोपानी बसून रुपया वसूल करील. तुम्हाला कोणी सोडवणार नाही. कुठं जायला मग माझ्या बहिणी आणि असा त्याला अनुभव आला. Yeah.
एक अभंग सुद्धा घात घेतला अजून लोकांना थांबला कळला नाही. साडेतीनशे वर्षात एक गाणे लिहिलं जाती पण ग्रंथ काही नाही. आणि सगळ्यात अवघड ग्रंथ घेण्याचे ज्ञानेश्वरी गाथा आणि हरिपाठ सगळ्यात जास्त अवघड ग्रंथ हरिपाठ. आता इथे कीर्तनकाला हरिपाठ येत नाही पण बोल आणि बोलला तो सकाळी संधा यांच्या कोण बोल 40% शळते बोल हे 40% शळते बोल मोबाईल धरून भिकारी झाले कोण बोलतो कोण बोल बोल त्याची बातमी बोल बोल त्याची फ्री होईल बोल त्याचा गुन्हा होईल जगांना 30% लोक तिंतना बसलेले दाखवतो तुम्ही तुम्हाला आता तर शेअर मार्केट करून भिकारी झालेले इथे लागता. हो नाही 2 रुपयाला 36 रुपये तुमच्या बापायच काही बोलन को मी 5 वर्ष बसून बोलतोय. पहिली 5वी ते आपल्या 10वीच्या पोरांना शाळेत 20 मार्क नकोय. त्या 20 पैकी 20 पडल्यामुळे पोराला मात्रच मागायचे या मागवर गेला. बोलन कोण बोलणं का इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखून जो योग्य ती कारवाई झाली पाहिजे. इथं बोलन कोण लाईट गेली का वर्ष टीव्ही झाली का वर्ष रस्ता नको. आज 12 वर्ष पहिली ते नवीन परीक्षण आहे एक शब्द सुद्धा कोणी बोलत नाही. अरे आपलं रक्त छत्रपतीच आहे का काय आपल्याला लाज वाटते तरी कधी हे शांतव कुणी खासदार म्हणताय. याला बोलायची सवय वाचायची सवय नाही. याला मोठ्याची पॉलिश करायची सवय याला कुठं चालू करायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय याला स्वाभिमान विकायची सवय. आपण छत्रपतीचं नाव घेऊन स्वाभिमानच ठेवला नाही. आपली बळी झालेली माणसे बळी आणि तुमचा लोक फक्त वापर करणारे लोक फक्त तुम्हाला युज अँड थ्रू म्हणून वापरून घेणार लोकांना तुमचं काही घेणार